आज आपण लेसन नंबर 10 EVS-चा लेसन नंबर 10 द केअर ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स याचा एक्सरसाइज पाहणार आहोत. तो जो आहे पेज नंबर 48 वरती. नेम द फॉलोइंग. एनी थ्री थिंग्स दॅट वी गेट फ्रॉम ॲनिमल्स अँड बर्ड्स. आपल्याला ॲनिमल्स आणि बर्ड्सपासून काय काय मिळतं ते तीन गोष्टींची नावं लिहायची आहेत. बघा, पहिलं वी गेट मिल्क, वूल अँड एग्ज. या तीन गोष्टी आपल्याला मिळतात की नाही ॲनिमल्स आणि बर्ड्सकडून? याच्यामध्ये तुम्ही ही उत्तरं पण लिहू शकता की डॉग गार्ड्स अवर होम्स, हे युजेस आहेत हो की नाही. कॅट किल्स द रॅट, बर्ड्स ईट इन्सेक्ट्स, हे सुद्धा आपल्या उपयोगाचंच आहे, आपण त्यांचा उपयोग करून घेतो. दुसरा प्रश्न आहे, थ्री ॲनिमल्स दॅट आर यूज्ड ॲज अ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. वाहतुकीसाठी कोणती साधनं आपण, कोणते प्राणी आपण वापरतो, तर त्यांची नावं लिहायची आहेत. बघा, डॉंकीज, बुल्स, हॉर्सेस अँड कॅमल्स आर यूज्ड ॲज मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. तर हे तीन प्राणी आपण ट्रान्सपोर्टसाठी वापरतो. आणि आता आहे क्वेश्चन नंबर 2, राईट ट्रू ऑर फॉल्स अगेन्स्ट ईच स्टेटमेंट. फ्रॉम टाईम टू टाईम ॲनिमल्स शुड बी गिवन वॅक्सिनेशन अगेन्स्ट डिसीजेस. बघा, या वाक्याचा अर्थ काय आहे, वेळोवेळी प्राण्यांना आपण लस दिली पाहिजे, इंजेक्शन्स दिले पाहिजेत. तर हे वाक्य काय आहे, बरोबर आहे. दुसरं आहे, द स्टेबल्स शुड नॉट बी क्लीन्ड. ते जिकडं राहतात त्यांची घरं साफ नाही केली पाहिजेत. तर हे उत्तर काय आहे, चुकीचं आहे, फॉल्स. थर्ड आहे, गिव मडी वॉटर टू द ॲनिमल फॉर ड्रिंकिंग. प्राण्यांना आपण घाणेरडं पाणी, मातीचं पाणी, अस्वच्छ पाणी प्यायला दिलं पाहिजे का? नाही. काय आहे, फॉल्स. ॲनिमल्स शुड नॉट बी थ्रॅश्ड अननेसेसरीली. प्राण्यांना उगाचच त्रास दिला पाहिजे का? नाही दिला पाहिजे की नाही? म्हणजे हे वाक्य बरोबर आहे, आपण कधीच प्राण्यांना त्रास द्यायचा नाही. ऑल ॲनिमल्स डू नॉट नीड वॉटर टू ड्रिंक. सगळ्या प्राण्यांना पाण्याची गरज नसते. नाही, सगळ्यांना पाण्याची गरज असते. म्हणूनच हे वाक्य काय आहे, फॉल्स आहे. तर हा जो आपला एक्सरसाइजेस आहे लेसन नंबर 10 आणि पेज नंबर 48, तर हा संपूर्ण तुम्ही छान अक्षरात लिहून काढायचा आहे. हाच आहे आपला आजचा घरचा अभ्यास. आलं लक्षात?